नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला STI या पदाच्या ड्युटीज म्हणजे कर्तव्य कोणकोणती असतात याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. खालीलपैकी कोणता ध्वज हा चीन या देशाचा आहे? ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर गुगलवरती पहिल्यांदा सर्च करा आणि त्यानंतर कमेंट करा, ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये थोडीफार भर पडेल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. STI म्हणजेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. मराठीमध्ये याला राज्य कर निरीक्षक असं म्हटलं जातं. पूर्वी STIचं नाव हे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असं होतं, पण GST लागू झाल्यानंतर याच्या नावामध्ये बदल करण्यात आला. STI हे नॉन गॅझेटेड ग्रुप बी वर्गामधील पद आहे. ग्रुप बी म्हणजे क्लास 2. ग्रुप्स हे सॅलरीनुसार ठरत असतात. STIचे काम हे STIच्या नावावरूनच आपल्याला समजतं. टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे STIचं सर्वात महत्त्वाचं काम हे शासनासाठी कर गोळा करणे आहे. तर तो कर ते बिझनेसमॅन लोकांकडून, दुकानदारांकडून गोळा करू शकतात. STI हा कर वसूल करण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये जाऊन भेटी देऊ शकतात आणि त्यानंतर कर गोळा केला जाऊ शकतो. बरेच विद्यार्थी हा एक प्रश्न कमेंट करून विचारत असतात की STIच्या कामाचं स्वरूप कसं असतं, म्हणजे डेस्क जॉब असतो का बाहेर फिरतीचं काम असतं. मित्रांनो, तुमची ज्या ठिकाणी पोस्टिंग होते त्या ठिकाणी कशी गरज आहे त्यानुसार STIच्या कामाचं स्वरूप आहे. तुम्हाला जर ऑफिस जॉब मिळाला तर तुम्हाला ऑफिसमध्येच काम करावं लागतं. तुम्हाला जर बाहेर जाऊन अशा पद्धतीने कर वसूल गोळा करायचं काम दिलं तर तुम्हाला अशा प्रकारे फिरतीचं काम करावं लागतं. आपण बऱ्याचदा पाहतो की काही लोकांनी स्वतःच्या व्यापाराची म्हणजे बिझनेसची नोंद केलेली नसते, म्हणजे रजिस्टर केलेलं नसतं. तर अशा लोकांकडून त्यांच्या व्यवसायाची किंवा बिझनेसची नोंद करवून घेण्याचं महत्त्वाचं कामसुद्धा STI करत असतो. जे बिझनेसमॅन किंवा व्यापारी शासनाला बरोबर वेळेवर कर देत नाहीत, कर भरत नाहीत, अशा बिझनेसमॅन लोकांच्या बँक खाती गोठित करणे म्हणजे फ्रीज करण्याचं महत्त्वाचं कामसुद्धा STI यांच्याकडेच असतं. ज्या व्यापाऱ्यांनी स्वतःचा बिझनेस रजिस्टर केला आहे पण ते वेळेवर शासनाला कर भरत नाहीत, अशा व्यापाऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव करणे हे सुद्धा महत्त्वाचं काम हे STI करत असतो. STI हे पद शासनासाठी खूपच महत्त्वाचं आहे. STIचं प्रमोशन हे STO म्हणून होतं. STO म्हणजे स्टेट टॅक्स ऑफिसर. STIची पोस्टिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ शकते. STIची ट्रेनिंग तुम्ही जॉईन झाल्यावर तुम्हाला दिली जाते. STIचा पगार हा साधारण 30,000 ते 40,000 दरम्यान असू शकतो. STI होण्यासाठी वयोमर्यादा म्हणजे एज लिमिट काय लागते ते पाहू. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत STIची परीक्षा देऊ शकतात. रिझर्व कॅटेगरीतले विद्यार्थी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर माजी सैनिक आणि अनाथ विद्यार्थी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. आणि जे विद्यार्थी स्पोर्ट पर्सन किंवा खेळाडू आहेत ते विद्यार्थीसुद्धा 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. हँडिकॅप विद्यार्थ्यांनासुद्धा STI होता येतं. या पदासाठी कुठल्याही प्रकारची शारीरिक पात्रता नाही. तुमचं कितीही कमी वजन असलं किंवा उंची असली किंवा कुठल्याही प्रकारचं अपंगत्व असलं तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र आहात. हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट आहे 18 वर्ष ते 45 वर्ष. तुम्हाला जर STI व्हायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 टप्प्यामध्येच परीक्षा द्यावी लागते. पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षेचा. ही परीक्षा PSI, STI आणि ASU साठी कंबाईन घेतली जाते आणि ही परीक्षा एकूण 100 मार्कांसाठी होते. STIची मुख्य परीक्षा ही एकूण 400 मार्कांसाठी होते.
आयोगाने काही दिवसांपूर्वीच या मार्कांमध्ये बदल केला. ही परीक्षा पूर्वी 200 मार्कांसाठी होत होती आणि आता बदललेल्या नियमानुसार एसटीआयची मुख्य परीक्षा ही एकूण 400 मार्कांसाठी होणार आहे. एसटीआयसाठी मुलाखत नसते आणि कुठल्याही प्रकारची फिजिकल टेस्ट नसते. एसटीआय होण्यासाठी तुम्हाला मेडिकल टेस्ट मात्र द्यावी लागते. बरेच विद्यार्थी यासंबंधी मला प्रश्न कमेंट करून विचारत असतात. मित्रांनो, एसटीआय होणं हा खूप विद्यार्थ्यांचा ड्रीम जॉब असतो. तुम्ही सुद्धा एसटीआय होऊ शकता. एसटीआयचा सिलेबस काय आहे आणि एसटीआय होण्यासाठी कोणकोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत नसेल तर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबला आहे का ते पहा. तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल पण बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला जर MPSC किंवा UPSC संबंधित अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. फेसबुकवरील MPSC UPSC ग्रुप पेजला लाईक करायला विसरू नका आणि ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच.